या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन। सोलापूर शहर व परिसरात रंगपंचमीचा उत्सव शांतता आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येतोय। काही भागात रंग खेळताना पाण्याचा वापर जाणीवपूर्वक टाळण्यात आला असून लष्कर भागातील लोधी समाजाच्या वतीने अनेक वर्षाची परंपरा असलेल्या रंग गाड्यांची मिरवणूक यंदाच्या वर्षी सुद्धा प्रशासनाने परवानगी नाकारल्याने साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून रंग गाड्यांची मिरवणूक निघाली नाही, परंतु लोधी समाजाच्या वतीने साध्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली असून तसेच बेडर पूल परिसरात तरुण आणि नागरिकांनी सार्वजनिक रंगपंचमी खेळताना डॉल्बी सिस्टमचा मुक्त वापर करून तरुणाई थिरकली। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती नगरसेवक भारत सिंग बडूरवाले आणि मनोज सिंग बाबावाले यांनी दिली। तर या बातमीचं वृत्तांकन केलं आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार फयाज शेख यांनी। यंदाच्या वर्षी ही आमच्या लोधी समाजाच्या वतीने रंगपंचमी हा उत्सव सण या ठिकाणी साजरा होत आहे। गेल्या 2 वर्षापासून आम्ही रंगगाड्यांची मिरवणुका काढू शकलो नाही, कारण जगभरामध्ये थैमान माजवलेल्या करोनाचा सावट या जगभरावरती असल्यामुळे आमच्या या उत्सवाला खीळ लागली व मागील 2 वर्षापासून आम्ही रंगगाड्यांची मिरवणुका काढू शकलो नाही। लोधी समाजाच्या वतीने यंदाच्या वर्षी देखील शासन प्रशासनाला आम्ही रंगगाड्यांच्या मिरवणुका काढण्याकरिता परमिशन मागितली होती, परंतु चौथ्या लाटेचे सावट या जगभरावरती दिसत असल्या कारणाने यंदाच्या वर्षी देखील पोलीस प्रशासनाने आम्हाला रंगगाड्यांच्या मिरवणुका काढण्याकरिता नकार दिला। त्यामुळे आज या ठिकाणी लोधी समाजाचा उत्सव हा उत्साहाच्या भरात साजरा होण्याकरिता समाजाच्या वतीने जागोजागी आपल्याच गल्लीमध्ये आपल्याच मोहल्ल्यामध्ये आपल्याच घरी आपल्याच लेकरांबाळासमवेत आपल्याच मित्र गोत्र आणि नातेवाईकांसमोर या ठिकाणी जल्लोष करताना तुम्हाला लोधी समाज दिसत आहे। कारण जगभरामध्ये फैलायला ह्या कोरोनावरती जर मात करायची असेल तर गर्दी करू नये असे शासनाचे निर्देश आहेत, त्याचा तंतोतंत पालन करत आम्ही पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रंगपंचमी हा सण साजरा करत आहोत। मी मनोज सिंग किशन सिंग बाबावाले अखिल भारतीय लोधा समाज महासभेचं प्रचार सचिव, माजी प्रचार सचिव। आज 3 वर्ष झाले सातत्याने आम्ही प्रशासनाकडं रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मागितली। आमच्या समाजामध्ये होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने जवळजवळ 100 रंगाच्या गाड्या या ठिकाणी निघतात। तर हा जो रंगोत्सव आहे, रंगपंचमीचा दिवस आहे, तो फक्त लोधी समाजापुरता मर्यादित नसून या मिरवणुकीमध्ये लोधी समाज, मोची समाज, मुस्लिम समाज, मातंग समाज, बेडर समाज, गवळी समाज आणि इतर अनेक समाज यामध्ये सहभागी होतात। आज दिवसभरातून आम्हाला 100 फोन आले 2-3 दिवसापासून की बाबा रंग गाड्या आहे का नाही। फक्त लोधी समाजाला उत्सुकता नव्हती, सगळ्या समाजाला या उत्सवाची उत्सुकता होती। पण गेल्या 8-10 वर्षापूर्वीसुद्धा पाण्याची कमतरता असल्यामुळे लोधी समाजाने प्रशासनाला सहकार्य म्हणून पाण्याची नासधूस होऊ नये म्हणून फुलांची होळीची 2 वेळा आम्ही गाड्या काढलो होतो आणि प्रशासनाला, पोलीस खात्याला आम्ही साथ दिली होती। आणि या वेळेला सुद्धा सतत 3 वर्ष झाले आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना साथ देत आहे, कारण या छोट्याशा उत्सवासाठी जर सगळ्या
भारताच्या लोकांना म्हणा जगाला म्हणा याचा जो परिणाम आहे तो होऊ नये म्हणून आम्ही सामंजस्यपणे या ठिकाणी आम्ही रंगगाड्याची मिरवणूक न काढण्याचा स्वतःहून आम्ही निर्णय केला आणि पोलिसांना प्रशासनाला आम्ही साथ दिली.